सातारा बाजार समिती निवडणुकीत शिवेंद्रराजेंचं वर्चस्व हे कायम राहिलेलं आहे. उदयनराजे गटाला धूळ चारत 12 जागांवर शिवेंद्रराजेंचा विजय झालाय. आमदार शिवेंद्रराजेंचेच पारडं हे साताऱ्यात अखेर जळ ठरलंय. 6 जागेसाठी अद्याप ही मतमोजणी सुरू आहे, मात्र 12 जागांवर आमदार शिवेंद्रराजे यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही राजे आमने सामने होते. दोघांची प्रतिष्ठा पडणारा लागली होती. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात उदयनराजे भोसले अशा प्रकारची लढत या मतदारसंघात होती. आणि आता ज्या प्रकारचे अपडेट निकालाचे समोर येत आहेत, 12 जागांवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलचा विजय होत आहे. त्यामुळं अखेर या निकालावरून हे स्पष्ट होत आहे की शिवेंद्रराजे भोसले यांचंच पारडं या मतदारसंघात जड असल्याचं दिसून येत आहे. अद्यापही काही जागांचे कल हे येणं बाकी आहे. 6 जागेसाठी ही मतमोजणी अद्यापही सुरू आहे. या 6 जागेमध्ये नेमकं कशा प्रकारचे कल येतात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी माझे सहकारी वैभव बोडके माझ्यासोबत जोडलेले आहेत. वैभव, सातारा बाजार समितीच्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंचं वर्चस्व कायम पाहायला मिळतंय, काय सांगशील याबद्दल? सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार शिवेंद्रराजेंचा करिश्मा हा कायम पाहायला मिळत आला आहे. गेले 35 वर्ष झाले, निवडणुका झाल्या नव्हत्या, मात्र याकडे आज या निवडणुका पार पडल्या आणि त्याचा मतमोजणी ही झाली आणि त्याचा निकाल लागला, त्यानंतर 18 जागेंवर शिवेंद्रराजेंचं वर्चस्व हे कायम दिसत आहे. 18 जागेंवर शिवेंद्रराजेंचं वर्चस्व कायम होताना दिसत आहे. पण एक मात्र नक्कीच झालं आहे की खासदार उदयनराजे गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळं उदयनराजेंचा जो गड म्हणून समजला जाणारा सातारा होता, त्यात उदयनराजेंचा एक पराभव हा समोर शिवेंद्रराजेंनी करताना आपल्याला पाहिला आहे. खरंच नक्कीच वैभव, अद्यापही काही जागेंची मतमोजणी ही सुरू आहे. साधारण 6 जागेवरचे कल अद्याप सुद्धा येणं बाकी आहे. या ठिकाणी काय होऊ शकतं असं वाटतंय, कारण 12 जागेवरती तर आमदार शिवेंद्रराजे भोसले हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते, काय सांगशील याबद्दल? कारण मात्र आता 18 जागेंची निवडणुका ह्या पार पडते, त्यातल्या 6 जागेंचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता. मात्र या जागेंवर की शिवेंद्रराजे भोसले यांचंच वर्चस्व कायम राहणार आहे. यामुळे एक निश्चित झालं आहे की शिवेंद्रराजे गट हा पुन्हा विजयी होणार आहे आणि शिवेंद्रराजेंचाच विजय हा आता साताऱ्यातील बाजार कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये शिवेंद्रराजेंची सत्ता कायम राहणार आहे. नक्कीच वैभव, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. या निकालाकडे आपलं लक्ष असणारच आहे. 6 जागेंची मतमोजणी ही सध्या सुरू आहे. तर सातारा तालुक्यामध्ये सातारा विधानसभा असेल, कोरेगाव आणि कराड या तिन्ही भागांमध्ये उदयनराजेंची काय ताकद राहिलेली आहे हे या निवडणुकीतनं दिसून आलेलं आहे. बाबा, याच आणि कारण नक्की काय आहे? या विजयाचं कारण एकच आहे की लोकांचा, मतदारांचा विश्वास हा आमच्या सगळ्यांवर आहे. भाऊसाहेब महाराजांच्या विचारावर विश्वास लोकांचा आज पण कायम आहे. आज विकास कामं जी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावोगावी केली त्याला बघून खऱ्या अर्थानं लोकांनी साथ दिली आहे. आणि महत्वाचं म्हणजे मार्केट यार्डच्या बाबतीमध्ये, जमिनीच्या बाबतीत जे उदयनराजांनी आतापर्यंत कोर्टात जाऊन जमीन मिळवून त्यातनं प्लॉटिंग पाडून वगैरे त्यांचा जो डाव होता तो आम्ही हाणून पाडला, तो यशस्वी होऊन दिला नाही. लोकांना पण चांगलं सुसज्ज असं मार्केट यार्ड पाहिजे. ही जमीन हडप करण्याचं काम मी परत हडप म्हणतोय, जरी उदयनराजांना शब्द लागत असला तरी त्यांनी ठेवून घ्यावा त्यांच्याकडं, पण ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न उदयनराजे करत होते त्याला आम्ही टोकापर्यंत विरोध केला. आणि त्यामुळंच हे सगळं त्यांनी घडवलं किंवा ही निवडणूक लादली. त्यांची ताकद पहिल्या दिवसापासून नव्हती, त्यांच्याबरोबर मतदार पहिल्या दिवसापासून नव्हते, म्हणून स्वतः पुढे न येता शेतकरी संघटनेला पुढे गेलं. अमित कदम त्याच्यामध्ये आणि सहभागी झाले, राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा त्यांनी जाहीर केला. अमित कदमांचं पण काय हित आहे आणि उदयनराजेंचं पण काय, संघटनेचं पण काय हे दिसलं. मी राजू शेट्टींना पण विनंती करीन की अशा पद्धतीनं ह्या तालुक्यातले जे शेतकरी संघटनेचे अर्जुन साळुंके असू दे, राजू शेळके असू दे, हे संघटना उदयनराजेंच्या दावणीला बांधण्याचं काम ह्यांनी केलंय.